मॉर्निंग स्टूडेंट्स, तर आज आपण प्रॅक्टिस सेट सराव संच 2.2 मध्ये 7 ते 12 पर्यंतची उदाहरणं घेणार आहोत. जर आणखी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आपण 7 ते 12 मधलं 7वा प्रश्न पहा. वर्गमुळात 2x² + 7x + 5 = 2 = 0 हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडविण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर वर्गमुळात 2x² + 7x + 5 = 2 = 0 याचे अवयव काढायचे आपल्याला. तर याचे अवयव कसे काढायचे पहा. आपल्याला हे वर्गमुळात 2 आणि शेवटचं 5√2 याचा गुणाकार. वर्गमुळात 2 × 5√2 म्हणजे 5 × 2 = 2 × 5 = 10 × 10 आणि बेरीज 7 येईल असे दोघांचे आपल्याला अवयव काढायचे. तर गुणाकार 10 आणि बेरीज 7 येईल याचे 5 आणि 2 हे अवयव आहेत. तर 5 × 10 आणि 5 + 2 = 7 होत. तर इथं घेऊया आपण 5x + 2x. तर ह्या दोन्ही मधून आपण जी ती एक जोडी करणार आहोत ह्या जोडीतून आपल्याला एक्स कॉमन निघाल. इथं एक्स कॉमन निघाला, इथे एक्स कॉमन काढलेला आहे. तर इथं कंसामध्ये काय शिल्लक राहील, वर्गमुळात 2x शिल्लक राहील. इथं वर्गमुळात 2x + 5 शिल्लक राहील. आता या दोन्ही मधून त्यांनी वर्गमुळात 2 कॉमन काढलेला आहे. तर वर्गमुळात 2 कॉमन कसं निघल, या 2 ला आपण असं लिहू शकतो वर्गमुळात 2 × 2 या 2 ला. मग इथलं वर्गमुळात 2 जर कॉमन काढलं तर कंसामध्ये राहील, इथं राहील वर्ग या 2 ला आपल्याला असं लिहायचंय वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2. मग इथलं 1√2 कॉमन आलं तर इथं 1√2 आणि x शिल्लक राहील, प्लस हे वर्गमुळात 2 कॉमन निघालं, इथं राहील 5. या पद्धतीने आपल्याला इथे कॉमन काढायचे. आता वर्गमुळात 2x + 5 हा कंस सारखा आला, तो हा कंस कॉमन काढायचा, म्हणजे इथे येईल वर्गमुळात 2x + 5 आणि हे x + 2 = 0. तर इथं बरोबर 0 किंवा x + 2 = 0 हा कंस बरोबर 0 किंवा हा कंस बरोबर 0 येतो. मग इथं x√2 घेतलं म्हणजे इथं काय असणार आहे, वर्गमुळात 2x + 5 = 0 किंवा x√2 = 0. मग इथं x बरोबर काय होईल, हे 5 उजव्या बाजूला जाईल, प्लस 5 तर मायनस 5 होत आणि वर्गमुळात 2 × x ते छेदात येईल, छेदात वर्गमुळात 2. म्हणजे अवयव आले −5√2 आणि −√2. वर्ग समीकरणाची मुळे −5√2 आणि −√2 या पद्धतीने येते. 8वं उदाहरण पहा. 3x² − 2√6 + 2 = 0. इथं आपल्याला आता हे 3 आणि 2 या दोघांचा गुणाकार, 3 × 2 = 6, गुणाकार 6 आणि बेरीज पाहिजे आपल्याला −2√6. तर आपल्याला 6 ला असं लिहिता येईल √10 × √6. √6 × √6 = 6 होतं, कारण आपल्याला माहित आहे √2 × √2 = 4. √4 म्हणजेच 2 येतो. तसं √6 × √6 = √36. 36 चा √6 म्हणून आपण 6 ला √6 × √6 असं आपल्याला लिहिता येतं. मग ह्याची बेरीज 2√6 − 2√6 हे मायनस घेऊया. तर म्हणजे −1√6 − 1√6 = −2√6 होतं. करणीमध्ये जे मागच्या वर्षी आपण नवीमध्ये शिकलेलं आहे त्याप्रमाणे −1 − 1 − 2. मग इथं आपण घेऊया एका ठिकाणी जे अवयव घ्यायचे आपल्याला, 3x² − √6x − √6 + 2 = 0. आपण आता इथं एक काम हे करूया की या 3 ला √3 × √3 लिहितो. x² − √6 ला सुद्धा आणि √3
एक्स गुणिले वर्ग मुळात दोन लिहिता येईल. आपण मायनस सहा ला आपल्याला वर्ग मुळात तीन एक्स वर्ग मुळात तीन गुणिले वर्ग मुळात दोन एक्स अधिक दोन ला सुद्धा आपल्याला वर्ग मुळात दोन गुणिले वर्ग मुळात दोन लिहिता येईल बरोबर शून्य. आता इथून आपल्याला ही याची इथपर्यंत एक जोडी आहे आणि हे इथून इथपर्यंत एक जोडी आहे. ह्याच्यामधून आपल्याला कॉमन काढायचं आहे. काय कॉमन निघल? हे पाहिजे वर्ग मुळात तीन आहे, वर्ग मुळात तीन आहे म्हणजे वर्ग मुळात तीन एक कॉमन निघेल आणि एक्स वर्ग आणि एक्स मधून एक्स कॉमन निघेल. म्हणजे इथं काय शिल्लक राहिलं? इथं एक वर्ग मुळात तीन राहील आणि एक्स राहील मायनस इथं वर्ग मुळात दोन शिल्लक राहील. इथं काय कॉमन निघत पा? वर्ग मुळात दोन आणि वर्ग मुळात दोन कॉमन निघेल इथं. म्हणजे इथं आपण वर्ग मुळात दोन जर कॉमन काढलं तर इथं राहील वर्ग मुळात तीन एक्स मायनस कॉमन काढले की इथून इथं प्लस तर मायनस होईल आणि हे वर्ग मुळात दोन इथं शिल्लक राहील बरोबर शून्य. आता इथं हे दोन्ही कंस सारखे आले. वर्ग मुळात तीन एक्स मायनस वर्ग मुळात दोन आणि वर्ग मुळात तीन एक्स मायनस वर्ग मुळात दोन हे कॉमन घ्या कंस. वर्ग मुळात तीन एक्स मायनस वर्ग मुळात दोन तर इथं राहील वर्ग मुळात तीन एक्स मायनस इथलं वर्ग मुळात दोन बरोबर शून्य. वर्ग मुळात तीन एक्स मायनस वर्ग मुळात दोन बरोबर शून्य. किंवा वर्ग मुळात तीन एक्स मायनस वर्ग मुळात दोन बरोबर शून्य. तर एक्स बरोबर लिहिली आहे वर्ग मुळात दोन मायनस वर्ग मुळात दोन उजव्या बाजूला आलं तर वर्ग मुळात दोन आणि वर्ग मुळात तीन छेदात येईल. किंवा एक्स बरोबर वर्ग मुळात दोन छेद वर्ग मुळात तीन मायनस तर प्लस होईल आणि वर्ग मुळात तीन छेदात येईल. म्हणून वर्ग मुळात दोन छेद वर्ग मुळात तीन आणि वर्ग मुळात दोन छेद वर्ग मुळात तीन ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. नवं उदाहरण पहा. दोन एम कंसात एम मायनस चोवीस बरोबर पन्नास. आता जर आपण थोडस विचार करतो इकडे दोन आहे आणि इथं पन्नास आहे दोन्ही समसंख्या आहेत आणि ही एकच टर्म आहे एवढी तर आपण ह्या दोन न दोन्ही बाजूला जर दोन न भागाकार केला तर हे दोन निघून जाईल आणि या पन्नास ला पण दोन न भागाकार होईल. म्हणजे काय होईल? इथं एम कंसात एम मायनस चोवीस बरोबर पन्नास भागिले दोन पंचवीस होईल. आता एम न कंसातल्या दोन्ही पदाला आपल्याला गुणाकार करायचे. अगोदर एम गुणिले एम एम चा वर्ग त्याच्यानंतर एम गुणिले मायनस चोवीस मायनस चोवीस एम. आता हा या पंचवीस ला उजव्या डाव्या बाजूला घ्या मायनस पंचवीस प्लस आहे त्याचं साईन मायनस होईल बरोबर शून्य. आता आलं हे ए एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य या स्वरूपामध्ये आलं. इथं एम वर्गचा सहगुणक एक आहे म्हणजे फक्त आपल्याला मायनस पंचवीस चे अवयव काढायचे. गुणाकार मायनस पंचवीस आहे आणि वजाबाकी आहे मायनस चोवीस. तर मायनस पंचवीस पंचवीस गुणाकार येणाऱ्या संख्या आहेत एक गुणिले पंचवीस पाच गुणिले पाच. तर आपण जर समजा गुणाकार मायनस आहे म्हणजे ह्या दोन्ही पैकी एक मायनस आहे तर इथं मधल्या पदाला मायनस आहे म्हणजे मोठ्याला मायनस घ्या मायनस पंचवीस प्लस एक. तर हे ते अवयव येतील प्लस एक मायनस पंचवीस बरोबर मायनस चोवीस होईल. प्लस एक मायनस पंचवीस बरोबर मायनस चोवीस होईल. मग आपण इथं मायनस चोवीसच्या ऐवजी काय लिहिणार आहोत पहा. एम वर्ग प्लस एक एम मायनस पंचवीस एम मायनस पंचवीस बरोबर शून्य. आता इथं परत दोन दोनच्या जोड्या मिळवा. इथून आपल्याला एक एम कॉमन निघेल एम कॉमन निघाल्यानंतर एम वर्ग त्या ठिकाणी राहील. एम प्लस एम कॉमन निघाल म्हणजे इथं काय नाही म्हणजे एक एक शिल्लक राहील
माइनस 25 आणि 25 मधून 25 कॉमन निघेल, तर m माइनस 25 ला माइनस 25 ने डिवाइड करे तर प्लस 1 बरोबर 0, m प्लस 1 कॉमन काढायचं, m प्लस 1 आणि इथे राहील m माइनस 25 बरोबर 0, m प्लस 1 बरोबर 0 किंवा m माइनस 25 बरोबर 0, म्हणजे m बरोबर प्लस 1 तर माइनस 1 होईल किंवा m बरोबर 25, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे मायनस 1 व 25. दहावं उदाहरण पहा, 25 m वर्ग बरोबर 9, ह्या 9 ला आपण उजव्या बाजूच्या डाव्या बाजूला घेऊया, 25 m वर्ग मायनस 9 बरोबर 0, 25 हा 5 चा वर्ग आहे म्हणून याला आपण असं लिहूया, 5 m वर्ग मायनस 9 हा 3 चा वर्ग आहे बरोबर 0. इथं आपल्याला या स्वरूपामध्ये मिळालेला आहे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, हा 5 m चा वर्ग आहे मायनस हे 3 चा वर्ग आहे, मग याचं फॅक्टर अवयव काय येतात आपल्याला, ए मायनस बी आणि ए प्लस बी येतात, मग आपण याला याच स्वरूपामध्ये लिहूया, ए मायनस बी ए प्लस बी, म्हणजे इथं काय होईल, 5 m मायनस 3 आणि 5 m प्लस 3 बरोबर 0, मग 5 m मायनस 3 बरोबर 0 किंवा 5 m प्लस 3 बरोबर 0, मग इथं काय m बरोबर मायनस 3 उजव्या बाजूला आल्यानंतर प्लस 3 होईल आणि 5 छेदात येईल मायनस 3 छेद 5, किंवा m बरोबर प्लस 3 चं प्लस 3 होईल छेदामध्ये 5, किंवा m बरोबर मायनस 3 छेद 5, म्हणून 3 छेद 5 कॉमा मायनस 3 छेद 5 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहे, ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहे. 11वं उदाहरण आहे, 7 m वर्ग बरोबर 21 m, 7 m वर्ग बरोबर 21 m, आपण काय करूया, 21 m डाव्या बाजूला घेऊया, 7 m वर्ग मायनस 21 m बरोबर 0, याच्यामधून आपल्याला कॉमन काय काढता येईल बघा, एवढ्यातूनच 7 ने 21 ला पूर्ण भाग जातो म्हणून इथे आपल्याला 7 m कॉमन काढता येईल, 7 m जर कॉमन काढलं तर इथं 7 7 एक 7 m वर्गातलं m कॉमन काढलं m राहील, मायनस 21 m मधून 7 कॉमन काढा तर 7 त्रिक 21 आणि m m कॅन्सल होईल म्हणजे मायनस 3 बरोबर 0 येईल. आता 7 m बरोबर 0, 7 m गुणिले m मायनस 3 बरोबर 0, म्हणजे एक तर 7 m बरोबर 0 असेल किंवा m मायनस 3 बरोबर 0 असेल, म्हणून 7 m बरोबर 0 किंवा m मायनस 3 बरोबर 0, तर m बरोबर 0 छेद 7 किंवा m बरोबर 3, म्हणून m बरोबर 0 छेद 7 म्हणजे 0 येईल किंवा m बरोबर 3, म्हणून 0 कॉमा 3 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहे. m वर्ग मायनस 11 बरोबर 0, आपण याला असं लिहू शकतो, m वर्ग मायनस 11 ला वर्गमुळात 11 चा वर्ग
वर्गमुळात 11 चा वर्ग हा 11 येतो कुठल्याही संख्येचा. आपण जर समजा वर्गमुळात 2 घेतलं आणि त्याचा वर्ग जर म्हटलं तर 2 येतो. तसं वर्गमुळात 11 चा वर्ग हा 11 येतो म्हणून मी 11 ला वर्गमुळात 11 चा वर्ग असं लिहिलेलं आहे. तर ह्याला परत आपल्याला हे सूत्र वापरता येईल, ए वर्ग मायनस बी वर्ग बरोबर ए मायनस बी आणि ए प्लस बी. मग याला आपण लिहूया एम मायनस वर्गमुळात 11 गुणिले दुसऱ्या कंसामध्ये एम प्लस वर्गमुळात 11 बरोबर 0. एम मायनस वर्गमुळात 11 बरोबर 0 किंवा एम प्लस वर्गमुळात 11 बरोबर 0. म्हणून एम बरोबर वर्गमुळात 11 मायनस वर्गमुळात 11 प्लस वर्गमुळात 11 होईल किंवा एम बरोबर मायनस वर्गमुळात 11 प्लस वर्गमुळात 11 मायनस वर्गमुळात 11. म्हणून वर्गमुळात 11 मायनस वर्गमुळात 11 ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहे. धन्यवाद.